नमस्कार बालमित्रांनो, आज आपण भूगोल विषयाचा अभ्यास करणार आहे। यामध्ये आपण आर्द्रता व ढग याविषयी माहिती मिळवणार आहे। तर सर्वप्रथम आपण आर्द्रता म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेणार आहोत या पाठामध्ये। सर्वसाधारणपणे आपण नेहमी हवेचा दमटपणा तसेच कोरडेपणा आपण वर्षभरात अनुभवत असतो। वाळवंटी प्रदेश, किनारी प्रदेश व पर्वतीय प्रदेशामध्ये हवेच्या स्थितीत होणारे बदल हे या चित्रातील संवादावरून लक्षात येतात। राजस्थान कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशात येते। या हवेत बाष्प अत्यल्प असते। तेथील लोक स्तुती व सैल पेहरा वापरतात। काश्मीरी खोरे थंड व कोरड्या हवेच्या प्रदेशात आहे। तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण अल्प असते। तेथील लोक पूर्ण अंग उबदार कपड्यांनी झाकतात। मुंबई उष्ण व दमट हवेच्या प्रदेशात आहे। तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते। त्यातच जर आकाशात काळे ढग जमले तर हवेतील उष्णता अधिक वाढते। आता वातावरणातील आर्द्रता कशी असते, तर हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते। हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा व आर्द्रतेच्या म्हणजे बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असते। हवा विशिष्ट तापमान विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते। हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारणा क्षमता कमी होते। म्हणजेच गरम हवा व थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते। एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्प धारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते। हवेची ही स्थिती बाष्प संपृक्त म्हणून ओळखली जाते। आर्द्रतेचे दोन प्रकार असतात, एक सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता। तर सापेक्ष आर्द्रता म्हणजे एक विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते। सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते। निरपेक्ष आर्द्रता एका घनमीटर हवेमध्ये किती ग्राम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते। उदाहरणार्थ सागरी हवामानात किंवा सागरी भागात हवेची जी निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते, विषुववृत्त प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते। मग आता हे प्रश्न पहा, मी विचारते त्याचा विचार करा, जरा डोकं चालवा। वाळत घातलेले कपडे लवकर किंवा उशिरा सुकणे याचा आर्द्रतेशी संबंध कशा प्रकारे असतो? हवेतील आर्द्रता कोणकोणत्या ऋतूत जास्त असते? मानवी शरीरावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो? नक्की या तीन प्रश्नांची उत्तरं शोधा आणि लिहून काढा।